डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील अगबाई सासूबाई या मालिकेच्या 29 जुलैच्या भागात आसावरी सोहमला त्याने बिझनेससाठी भांडवल कुठून आणलं आणि तो नेमका काय बिझनेस करतोय असं विचारते. तेव्हा सोहम तिला त्याने स्कूटर विकल्याचं सांगतो. ते ऐकून आसावरीने त्याच्यासाठी इतक्या प्रेमाने आणलेली स्कूटर विकल्याने तिला थोडं वाईट वाटतं. मात्र अभिजित राजे तिला समजावतात की बिझनेस करायचा तर अशा गोष्टी कराव्याच लागतात. थोड्या वेळाने काही माणसं काही सामान घेऊन घरी येतात तर सोहम ते सामान आजोबांच्या खोलीत ठेवतो आणि आजपासून आजोबांची खोली माझ्यासाठी गोडाऊन असेल असं म्हणतो. आणि त्याला काम करण्यासाठी आसावरी आणि अभिजित राजेंची खोली लागेल, त्यामुळे तुमच्या झोपण्याची सोय तुम्ही बघा असं तो म्हणतो. रात्री आसावरी आणि अभिजित हॉलमध्ये गादी टाकून झोपत असतात. तितक्यात सोहम मुद्दाम तिथे लाईट चालू ठेवून काम करायला बसतो. मात्र अभिजित आणि आसावरी मग एक गेम खेळायला लागतात. त्यांचा आनंद सोहमला बघवत नाही आणि तो चिडून आत निघून जातो. पहाटे घराच्या बाहेर सोहमने गाडी आणली आहे आणि त्यामुळे अभिजित राजे घर सोडून निघून जात आहेत असं स्वप्न आसावरीला पडतं आणि ती ओरडून उठून बसते. मग अभिजित राजेंना समोर बघून तिला थोडं बरं वाटतं आणि तिची भीती घालवण्यासाठी अभिजित राजे तिला बाल्कनीत शुक्रतारा बघायला घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी आसावरी सोहमचे कपडे धुवायला घेऊन जात असताना शुभ्रा आजपासून घरात प्रत्येकाने स्वतःची कामं स्वतः करायची असा नवीन नियम असल्याचं सांगते आणि आसावरीच्या हातातले सोहमचे कपडे त्याच्याकडे फेकते. ते बघून सोहम चिडून निघून जातो आणि येताना एका मुलाला घेऊन येतो आणि तो आजपासून माझा बॉय आहे आणि तो माझी सगळी कामं करणार असं म्हणतो. आणि सोहम त्या मुलाला स्वतःचे शूज काढायला सांगतो. हे सगळं कोणालाच आवडत नसतं. तेव्हा शुभ्राला सोहम पैसे येण्याआधीच हे सगळं करतोय याचं टेन्शन येतं. या मालिकेच्या आगामी भागात त्या मुलाकडून सोहमला 10 मिनिटं उशिरा जेवण जातं, त्यामुळे त्याची शिक्षा म्हणून सोहम त्या मुलाला दिवसभर काही जेवायला मिळणार नाही असं ठरवतो. आसावरी त्या मुलाला असंच उपाशी ठेवेल का? सोहम त्याच्या बिझनेसमध्ये सफल होईल का? हे सगळं बघण्यासाठी पहा अगबाई सासूबाई सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.